नमस्कार कोरोना संदर्भातली आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्यात एकतीस मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जावा यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळत आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली या बैठकीत सर्वांचं लॉकडाऊन वाढवण्यात एकमत झालं आहे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाऊन चारच्या चा नव्या अटी शर्तीच्या सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी देखील बैठकीला हजर होते बैठकीत लॉकडाऊन एकतीस मे पर्यंत कायम ठेवण्यावर एकमत झालं आहे सोबतच उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे पण कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोन मध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचंही समजत आहे मात्र अद्याप या संबंधित कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिल्यानंतरच राज्य सरकारकडून घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान केंद्र सरकारने आधीच लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सतरा मे नंतरही लॉकडाऊन कायम असेल अशी घोषणा केली होती मात्र तो कधीपर्यंत कायम असेल तसेच कोणते निर्बंध शिथिल असतील याची माहिती दिली नाही यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी वीस लाख ,00 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं परंतु या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यास लॉकडाऊन एकतीस मेपर्यंत वाढविलं जाणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे